बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघणार आहोत वर्गकरणीचे विभक्त रूप आता बघा या ठिकाणी 7 वर्गमूळ 3 आणि 304 अधिक वर्गमूळ 5 या दोन आपल्याला या ठिकाणी पद दिलेली आहे तर या संख्येमध्ये सुद्धा 7 आणि वर्गमूळ 3 ही दोन पद दिसतात वर्गमूळ 3 ही कर्णी संख्या आहे म्हणून या अशा पद्धतीच्या संख्यांना आपण कर्णीचे विभक्त रूप असं म्हणतो वर्गमूळ 304 अधिक कर्णीची संख्या 5 ही सुद्धा कर्णीचे विभक्त रूप आहे आणि त्याच पद्धतीने जर 7 अधिक वर्गमूळ 3 आणि याच्या जोडीला आपण अशी संख्या घेतली 7 वजा वर्गमूळ 3 बघा ही आहे 7 वर्गमूळ 3 आणि ही आहे 7 वजा वर्गमूळ 3 आणि या दोन्ही संख्येचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येतो परिमेय संख्या या दोन संख्यांचा गुणाकार येतो परिमेय संख्या आणि अशा जोडीला ज्या दोन द्विपद कर्णींचा गुणाकार परिमेय संख्या येतो अशा कर्णींच्या जोडीला म्हणतात कर्णींची अनुबद्ध जोडी अनुबद्ध जोडी आणि या कर्णीच्या अनुबद्ध जोडीचा उपयोग आपल्याला छेदाचं परिमेयकरण करण्यासाठी होतो म्हणजे छेदस्थानी जर कर्णी संख्या असेल तर ती काढायची असेल आपल्याला छेदस्थानी आपल्याला परिमेय संख्या आणायची असेल तर त्यावेळेला आपण त्या छेदामध्ये जी संख्या असते कर्णीच्या द्विपद रूपात दिलेली त्या संख्येच्या अनुबद्ध जोडीने आपण अंशाला आणि छेदाला गुणायचं म्हणजे त्या छेदाचं परिमेयकरण होतं त्या छेदाच्या रूपांतर परिमेय संख्येत होतं तर त्याचं एक उदाहरण बघू आपण बघा छेदाचं परिमेयकरण कशा पद्धतीने केलं जातं या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिले आहे 3 आणि छेदस्थानी 2 वर्गमूळ 5 वजा 3 वर्गमूळ 2 प्रश्न आहे छेदाचे परिमेयकरण करा आता या ठिकाणी बघा आपण 3 आणि छेदस्थानी 2 वर्गमूळ 5 वजा 3 वर्गमूळ 2 ही द्विपद कर्णे आहे आता या ठिकाणी आपण अंशाला आणि छेदाला या कर्णीच्या द्विपद रूपाच्या अनुबद्ध जोडीने वर आणि खाली म्हणजे अंशाला आणि छेदाला गुणूया बघा ज्या पद्धतीने इथे 7 अधिक वर्गमूळ 3 ची अनुबद्ध जोडी 7 वजा वर्गमूळ 3 होती त्याच पद्धतीने या ठिकाणी याची अनुबद्ध जोडी येईल 2 वर्गमूळ 5 अधिक 3 वर्गमूळ 2 फक्त इथे वजा चिन्ह असेल तर इथे त्याचं चिन्ह अधिक होईल हाच फरक होईल आता जसं आपण या ठिकाणी छेदाला गुणलं त्याच ठिकाणी अंशाला गुणायचं त्याच अनुबद्ध जोडीने 2 वर्गमूळ 5 अधिक 3 वर्गमूळ 2 आता बघा छेदस्थानी ए मायनस बी मल्टीप्लाय बाय ए वजा बी गुणिला ए अधिक बी अशा स्वरूपाचं आपल्याला या ठिकाणी हे समीकरण मिळालं आणि आपल्याला त्याचं सूत्र माहिती आहे ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे आपल्याला हे अंश सारखे बदलून आणि 3 कंसात वर्गमूळ 2 कंसात 2 वर्गमूळ 5 अधिक 3 वर्गमूळ 2 आणि छेदस्थानी बघा 2 गुणिला सॉरी 2 वर्गमूळ 5 चा वर्ग ए वर्ग 2 वर्गमूळ 5 चा वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग बी म्हणजे 3 वर्गमूळ 2 चा वर्ग आता या ठिकाणी अंश तसाच राहील 3 कंसात 2 वर्गमूळ 5 अधिक 3 वर्गमूळ 2 2 वर्गमूळ 5 अधिक 3 वर्गमूळ 2 आणि छेदस्थानी बघा 2चा वर्ग 4 आणि वर्गमूळ 5चा वर्ग 5 म्हणजे 4 5 20 याचं उत्तर आहे 20 तसंच इथे बघा 3चा वर्ग 9 आणि वर्गमूळ 2चा वर्ग 2 म्हणजे 9 2 18 वजा 18 म्हणजेच आपलं उत्तर आलं बरोबर 3 कंसात 2 वर्गमूळ 5 अधिक 3 वर्गमूळ 2 आणि छेदस्थानी 20 वजा 18 2 बघा या ठिकाणी 2 ही परिमेय संख्या आहे जे छेदस्थानी जे कर्णी चिन्ह होते ते निघून गेले म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला छेदस्थानी जी अनुबद्ध जोडी असते
जी द्विपद करणे असते तिच्या अनुबद्ध जोडीने अंशाला आणि छेदाला गुणल्यानंतर आपल्याला ते छेदाचे परिमेयकरण करता येते. तर अशा पद्धतीने आपण छेदाचे परिमेयकरण करा या पद्धतीचे उदाहरण सोडवू शकतो.